शिवसेनेच्या मूळ विचाराशी आम्ही बांधील आहोत. सभापती काशीनाथ दाते. काकनेवाडी येथे जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा वार्षिक योजना 2020-21 अंतर्गत 50 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील काकनेवाडी येथे 50 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन राज्याच्या विधानसभेचे माजी उपाध्यक्ष माननीय नामदार विजयराव औटी साहेब यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती माननीय काशीनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद खुबे, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, युवा सेना तालुका उपप्रमुख सुभाष सासवडे, गणप्रमुख अक्षय गोरडे उपस्थित होते. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना 2020-21 लेखा शीर्ष 5054 अंतर्गत काकनेवाडी काळूनगर रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे 20 लाख व काकनेवाडी पिंपळगाव तुर्क करंदी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख कामांचा समावेश आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य ज्योती वाळुंज, सरपंच आदिका वाळुंज, माननीय सरपंच गीताराम वाळुंज, माजी सरपंच निवृत्ती वाळुंज, प्रदीप वाळुंज, ज्ञानदेव वाळुंज, उपसरपंच बाळासाहेब पवार, माजी उपसरपंच किसन वाळुंज, शाखा प्रमुख संपत वाळुंज, युवा शाखा प्रमुख सुनील वाळुंज, ग्रामसेविका वंदना मोरे, कामाचे ठेकेदार बबन वाळुंज उपस्थित होते. आता काम मंजूर होतील आपल्या काळामध्ये मला वाटत नाही. कामाची प्रत्येक सुरुवात व्हायची, पण ज्या ज्या काही मागण्या आता लोकांच्या आहेत त्या निश्चितपणे जेवढ्या मंजूर करता येईल तेवढ्या करून त्याला प्रशासकीय मान्यता देऊन ठेवता येतील, त्याची निविदा प्रक्रिया करता येईल, भविष्यात ती कामं होतील. आणि मग 4 महिन्यावर निवडणुका आल्या, मग या निवडणुकाच्या माध्यमात पुन्हा एकदा जिल्हा परिषदला तुम्हाला सगळ्यांना मतदान करावं लागणार. मग आता आपण एवढी कामं केली आवटे साहेबांनी 15 वर्षाची कामं सगळे 20-21 या आर्थिक वर्षातले आणि 21-22 आर्थिक वर्ष अजून आपला त्याच्या कामाला सुरुवात करायची. कालच आज जिल्हा परिषदमध्ये आले होते, अपोराळी आलाय, सगळ्या सदस्यांना सांगितलं एक एक काम तरी कमीत कमी सुचवा तुम्ही. आता नंतर परत उपलब्ध झाला की एक एक दोन दोन कामं सगळ्या सदस्यांना देऊ आणि मग सगळ्यांना देऊन जे काय उरेल ते परत आपण कुठल्या पद्धतीने घ्यायचं त्या पद्धतीने निश्चितपणे आपल्या तालुक्यामध्ये अजून संधी मिळाली आणि हे संधी मिळाल्यानंतर जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपल्या तालुक्यासाठी करण्याचा प्रयत्न केलाय. बाकीच्या जिल्ह्यात देखील पाहावं लागतं, जिल्ह्यात देखील काम करावं लागतं, कारण जिल्हा परिषदची समिती ही अख्ख्या जिल्ह्याची समिती आहे. आणि मग तरी देखील जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपण या आपल्या तालुक्यामध्ये कसं जास्तीत जास्त निधी आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आपण केलेला आहे. आता राहिले 4 महिने,